Hi friends, please subscribe this channel and then press bell icon and get latest video update. If you like this video, then don't forget to subscribe this channel. सर्वांचे माझ्या युवराज घुगरे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा एक GR आत्ताच पारित झालेला आहे याची माहिती करून घेणार आहे. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आपण पुढील माहिती जाणून घेऊयात. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने 1 डिसेंबर 2020 या दिवशी पारित केलेले आहे. तर आपण या परिपत्रकाची पुढील माहिती जाणून घेऊया. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. महाराष्ट्रातील 82 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकवणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होईल. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील. अशाने मुले शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे आकर्षित होतील. शाळांचा परिसर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवणे शक्य आहे. जिल्हा परिषद शाळांचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असणारी कामे उपयुक्त ठरू शकतात. याबाबतचे नियोजन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील जैतादेई गावच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गटविकास अधिकारी, चिखलदरा पंचायत समिती आणि जैतादेई शाळेच्या शिक्षकांनी केले आहेत. जैतादेई पॅटर्नच्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्य आहे. अमरावती जिल्ह्याने यात पुढाकार घेतला असून साधारण 40% शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्राप्त झाले आहेत. इतर जिल्ह्यांनीसुद्धा अशीच कामगिरी बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक दर्जा आणि गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होईल. तसेच अशा सुंदर परिसरात शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासही मदत होईल. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याची मानसिकता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी हातभार लागू शकेल. याप्रमाणे अंगणवाड्यांचासुद्धा भौतिक विकास व सुशोभीकरण करणे शक्य आहे. तर या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या भौतिक विकासासाठी खालील कामे करू शकता असे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये शाळेसाठी किचन शेड, शाळा अंगणवाडीच्या इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा अंगणवाडीच्या परिसरात शोषखड्डा, शाळा अंगणवाडीसाठी मल्टी युनिट शौचालय, शाळा अंगणवाडीसाठी खेळाचे मैदान, शाळा अंगणवाडीला संरक्षण भिंत, वृक्ष लागवड, आवश्यक तेनुसार शाळा अंगणवाडीच्या परिसरात पेविंग ब्लॉक, शाळा अंगणवाडीच्या परिसरात बाहेर कॉन्क्रीट नाली बांधकाम, शाळा अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे, बोअरवेल पुनर्भरण करणे, गांडूळ खत प्रकल्प तयार करणे आणि नाडेप कंपोस्ट अशी या ठिकाणी 13 कामे आपल्याला सांगण्यात आलेली आहेत. वरीलप्रमाणे आवश्यक कामे मनरेगा योजनेतून घेतली गेली तर राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा तसेच अंगणवाडीचा भौतिक विकास होऊन परिसर सुंदर होण्यास मदत होईल.
शाळांच्या अंगणवाडीच्या परिसरात वृक्ष लागवड केल्याने परिसर हिरवागार व प्रसन्न राहतो। तसेच फळांची झाडे लावली तर मुलांना खायला फळे उपलब्ध होतात, परिणामी त्यांचा पोषण स्तर सुधारण्यास मदत होते। गांडूळ खत नाडे कंपोस्ट केल्याने यामध्ये तयार होणारे सेंद्रिय खत शाळेच्या अंगणवाडीच्या परिसरातील झाडांना तसेच परसबागेला घालता येईल, त्यामुळे येणारी फळे पिके भाज्या या शुद्ध व रासायनिक खतमुक्त असतील। तसेच शालेय बालवयात विद्यार्थ्यांनाही सेंद्रिय शेतीची ओळख होईल। तीन नंबर आहे, मी समृद्ध तर गाव समृद्ध। या संकल्पनेचा उद्देश प्रत्येक शेतकरी समृद्ध होणे हा आहे। त्यासाठी नवीन नवीन प्रयोग करून तसेच सेंद्रिय गांडूळ खतांचा वापर करून शेतातील माती तसेच पिकांची गुणवत्ता आणि दर्जा वाढण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे। शाळेत अंगणवाडीत लहान वयातच मुलांना या गोष्टींची ओळख करून दिल्यास मुले घरी जाऊन त्यांच्या पालकांनाही सेंद्रिय गांडूळ शेतीचे महत्त्व समजावून सांगतील। पर्यायाने सेंद्रिय शेतीचा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होण्यास मदत होईल। तसेच हे विद्यार्थी मोठे झाल्यावर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीचा वापर करतील। यात यश आल्यास सध्या रासायनिक खतावर खर्च होणारा देशाचा 1.5 लाख कोटीहून अधिकचा परकीय चलनाची बचत होईल, मातीची गुणवत्ता सुधारून पर्यावरणाला लाभ होईल तो वेगळाच। या सर्वमुळे लोकांचे शारीरिक आरोग्य सुधारण्याससुद्धा मदत होईल। शाळेच्या इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना करून त्या माध्यमातून इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी इमारतीच्या शेजारी शोषखड्डा काढून त्यामध्ये सोडता येईल, पर्यायाने पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल। तसेच मुलांनाही पावसाचे पडणारे पाणी अडवणे व तेथेच जिरवणे याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळेल। पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र किचन शेड बांधल्यास बाहेरील कंटेमिनेशनचा धोका टळतो। शाळेच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने शाळेत शौचालयही बांधता येते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौचालय वापर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल। पर्यायाने हेच विद्यार्थी समाजात शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करू शकतात, त्यामुळे आपले हगणदारीमुक्त समाजाचे स्वप्न साकार व्हायला हातभार लागेल। खेळाच्या मैदानामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। शाळेची संरक्षण भिंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल। तसेच शाळेच्या परिसरातील झाडांची जनावरापासून सुरक्षा होऊ शकते। शाळेच्या परिसरात चिखल होत असल्यास पेविंग ब्लॉक घेतले तर मुलांना परिपाठास बसण्यासाठी स्वच्छ जागा उपलब्ध होऊ शकते। पहा, ही कामे मनरेगा योजनेतून घेतल्यास योजनेचे 2 उद्देश, अकुशल मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे आणि 2 गावात शाश्वत मालमत्ता तयार करणे हे साध्य होईल। ही कामे करत असताना काही बाबी देण्यात घेणे आवश्यक आहे। त्यामध्ये 1 क्रमांकला आहे अकुशल कुशल, हे प्रमाण 60:40 असणे आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत कुशल प्रमाण 40%पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी। तथापि हे प्रमाण ग्रामपंचायत पातळीवर न राखता आल्यास जिल्हा पातळीवर राखणे आवश्यक आहे। त्याप्रमाणे वरिष्ठांकडून शाळा अंगणवाडींना माहिती पुरवण्यात यावी व नियोजनास मदतही करावी। अकुशल खर्च जितका जास्त असेल तितका कुशल खर्चास जास्त वाव मिळतो। त्यासाठी वृक्ष लागवड, CCTV, Deep CCTV, वॅट, LBS, ढाळीचे बांध अशी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी। या कामामध्ये जास्तीत जास्त भाग अकुशल असल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यदिन निर्मिती होते व त्याप्रमाणे कुशल खर्चास जास्तीत जास्त वाव मिळतो। पहा, या ठिकाणी 3रा मुद्दा महत्त्वाचा आहे, आपल्याला आपल्या शाळेतील कामे वरिष्ठांकडे कशी पाठवायची हे या ठिकाणी सांगितले आहे। जी कामे प्रस्तावित करायची आहेत त्या कामांचा समावेश पुढील वर्षीच्या मनरेगा कृती आराखड्यात समावेश करावे। त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी
अंगणवाडी ताईंनी आपल्या परिसरात उपलब्ध जागेनुसार आवश्यक कामांची यादी तयार करून ग्रामपंचायतीला द्यावी. ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी सदर कामांचा समावेश 2021-22 मनरेगा कृती आराखड्यात करावा. सर्व कामे कृती आराखड्यात समाविष्ट झाल्याबाबत गट विकास अधिकाऱ्यांनी खात्री करावी. तथापि अशी कामे या वर्षाच्या आराखड्यात सुद्धा पुरवणी बजेटचा भाग म्हणून घेता येतात. म्हणजे काही कामे ह्यावर्षीसुद्धा होऊ शकतात. त्यासाठी गाव पातळीवर यावर्षीच्या 2 सप्टेंबरच्या परिपत्रकात दिलेल्या मंजुरीच्या प्रक्रियेचा अवलंब करून पंचायत समितीच्या स्थायी समितीची मंजुरी घ्यावी. शाळेच्या ई क्लास समाजाने उपलब्ध करून दिलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड, बांबू लागवड, पाणलोट अशा प्रकारची कामे घेता येतील. यातून शाळांना दरवर्षी ठराविक उत्पन्न मिळायला लागेल. या मिळालेल्या उत्पन्नातून शाळा विकास करू शकतात. त्यामुळे शाळा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन त्यांचा भौतिक विकासासाठी भविष्यात कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नसेल. सर्व कामे मनरेगा योजनेच्या माध्यमातून होणार असल्याने शाळा अंगणवाडी ग्रामपंचायतला स्वतःजवळील पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ वित्त आयोगाच्या पैशांची आपल्याला गरज नाही. तर आर्थिक दृष्टिकोनातून ही कामे होणार आहेत. पहा, ज्या ग्रामपंचायतीकडे अकुशल खर्च जास्त नसेल त्यामुळे त्यांना वरील कामांपैकी कुशल खर्च जास्त असलेली कामे घेता येत नसतील तर त्यांनी अभिसरण शासन निर्णयात नमूद कामे अभिसरणामध्ये घ्यावीत. त्यासाठी त्यांना पारशी निधी, ग्रामपंचायतचा 15वा वित्त आयोग, पेसा, आमदार खासदार निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, जिल्हा वार्षिक निधी अशा योजनांमधून वापरता येईल. पहा, अशा प्रकारचे हे संपूर्ण परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाचा वापर करून आपण आपल्या मराठी शाळेतील म्हणजे जिल्हा परिषद शाळेमधील तसेच अंगणवाड्यांचा भौतिक विकास करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची सांगितलेली 13 कामे आपण आपल्या शाळेत करू शकतो. तर हा सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध आहे. याचा संकेतांक या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. आपण त्या लिंकवर क्लिक करून संकेतांक टाकून हे परिपत्रक आपण स्वतःला उपलब्ध करून घेऊ शकता. शिक्षणप्रेमींनो, शाळाप्रेमींनो, महाराष्ट्र शासनाने आपल्याला शाळेच्या अंगणवाड्यांच्या भौतिक विकासासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्या शाळेत ही कामे होऊ शकतात. तर आपण तसा प्रस्ताव तयार करून तो ग्रामपंचायतीला पाठवायचा आहे. ग्रामपंचायत तो प्रस्ताव पुढे गट विकास अधिकारी म्हणजे पंचायत लेवलला पाठवेल आणि पंचायत समिती तो जिल्हा लेवलला पाठवेल. आणि ही जर कामे मंजूर झाली तर आपल्याला वित्त आयोगाची गरज नाही. आपल्याला ही कामे सहज आपल्या शाळेमध्ये पूर्ण होऊ शकतात. मित्रांनो, अशा प्रकारचे शालेयउपयोगी विविध व्हिडिओ, शिक्षणाउपयोगी विविध व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, आवश्यक वाटला असेल, तर ह्या व्हिडिओला आपण लाईक नक्की करा. आणि अशा प्रकारची कामे इतरही शाळेमध्ये गावामध्ये होण्यासाठी त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, ही माहिती पोचवा. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.